डॉक्टर अरुण जामकर हे वैद्यकीय क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव मानलं जातं. आपल्या 30 वर्षांच्या सेवेत त्यांनी हजारो यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. डॉक्टर जामकर यांनी सर्जिकल ऑन्कॉलॉजीमध्ये PhD ही मिळवली आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसचे कुलगुरुपदही त्यांनी भूषवलं आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांच्या दरम्यान इंटरडिसिप्लिनरी सिस्टमवर ते काम करत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे सामान्य माणसाचं जगणं, आरोग्य कसं सुधारता येईल यावर सध्या त्यांचा अभ्यास सुरू आहे. मला खरोखरच खूप आनंद होतो की या अतिशय प्रतिष्ठेच्या एंडॉमेंट सिरीज लेक्चरमध्ये, जी ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या नावावर आहे, विषय व्हॅल्यूज इन युनिव्हर्सल एज्युकेशन हॅज बीन पॅशन ऑफ सर. लास्ट 20 years इज टॉकिंग अबाउट इट. देर आर मोर दॅन 19 पब्लिकेशन्स. ही इज व्हेरी पॅशनेट अबाउट इट. देअरफोर ऑल ऑफ अस थॉट इन वर्ल्ड पार्लमेंट दॅट देर हॅज टू बी समथिंग कॉन्क्रीट टू टेल द वर्ल्ड ॲज अ आउटकम ऑफ वर्ल्ड पार्लमेंट दॅट वॉट शुड बी डन. And in his guidance, we did biggest educational exercise. We conducted a round table of vice chancellors. The subject is so dear to all that 122 vice chancellors agreed to come. And in fact, 70 came on own. And we had a fantastic discussion. This discussion was with Dr. Avale, Dr. Pathan, Dr. Bhatt, Dr. Rai, and we're coming with a very nice document. And we need to have a brainstorming on what is to be done. So what are the values? Everybody says values, values. मिलिंद पांडेने एक परवा एक खूप छान स्टोरी सांगितली होती. अण्णाभाऊ एकदा MIT बोस्टनला गेले. तिथं एक 4-5 विद्यार्थी आले. तिथले प्रोफेसर म्हणाले की हे तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते सगळे आले, सरांना शेक हँड करून निघून गेले. सर म्हणाले हे माझ्या कॉलेजचे विद्यार्थी नक्कीच नाहीत. अजून एक 4-5 विद्यार्थी आले. ते आल्याबरोबर सरांना भेटल्यावर असे गहिवरून गेले आणि त्यांनी सरांचे पाय धरले. ते सर अण्णाभाऊ म्हणाले हे माझे विद्यार्थी. सो दॅट इज व्हॅल्यू. व्हॅल्यू वी टॉक लॉट. बट देन व्हॉट शुड बी डन? सो अंडर द एबल गार्डन्स ऑफ डॉक्टर विजय भटकर, हु पुट ऑल हिज इन माइंड इन दिस सेशन, वी हॅड सेवरल मॉडेल्स शोन. The famous model of Rajiv Sengal, which is called Jeevan Vidya, which has been implemented in IITs and under AICT it is coming to everywhere. So that was our guiding point. Baha'is do a lot of universal education. They have a center in Pasgani. So Dr. Lesan Azadi came. We wanted to have some out-of-box views. So we have Mr. Clark of Mormon community who talk on how it is practiced. Dr. Nigwekar could not come, but then he guided us. And then there is a Vihasa model, which I won't talk in little detail, for which Dr. Ashok Mehta came. He's one of the famous head and neck surgeon of India. And at the end, my experience of implementing UNESCO model of bioethics we presented. There's a nice talk by Neil Hawk, who has a value-based education system institute
यू कॅन गो टू द वेबसाईट. ही टॉक्स ऑफ ऑल सेवन पिलर्स अँड द फर्स्ट पिलर इज मॉडेलिंग. फॉर व्हॅल्यू एज्युकेशन वॉट इज रिक्वायर्ड इज मॉडेल्स, आदर्श. आजची दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे की आपल्याला आदर्श नाही आहेत. हे आदर्श सगळे आपण समोर ठेवतो आणि मला अतिशय आनंद होतो की MIT अण्णाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण शिक्षणाचे आदर्श आहोत. गिव्ह हिम बिग हँड प्लीज. सो आय एम गोइंग टू टॉक ऑफ युनेस्को मॉडेल. In fact, we have another feather in the cap of MIT group, that there is a bioethics chair in Haifa, and we have a chair in MIMER Medical College on implementation of curriculum. This is one of the prestigious chair where we supervise all bioethics or medical ethics program across the country. We have very bad situation as regard values is concerned, and then I quote a poem of Kusumagraj which narrates the exact present story. The English translation on that side, I hope everybody knows Marathi. त्या प्रकाश शिखराच्या पायवाटेवर माणसाचीच नव्हे तर मूल्याचीही प्रेत पायदळी पडत आहेत. माणसाचं ठीक आहे, ती मरतेच असतात, पण ग्वाही दिली होती साऱ्याच प्रेषितांनी, समाज विरतात मरतात पण मूल्ये अजरामर असतात ईश्वरासारखी. आता ही प्रेतेच सांगत आहेत की पृथ्वीवरची सारीच निर्मिती आहे मरणाधीन, प्रेषितांना सापडलेल्या सत्यासह आणि कदाचित माणसांनी अहिक अस्तित्व दिलेल्या ईश्वरासह. आय थिंक दिस इज अ एक्झॅक्ट डिस्क्रिप्शन ऑफ व्हॅल्यूज टुडे इन द सोसायटी. नोबडी इज बॉदरिंग अबाउट व्हॅल्यू, एव्हरीबडी इज देअर टू किल द व्हॅल्यूज. अँड दीज व्हॅल्यूज दे आय द सेट कम थ्रू रोल मॉडेल्स. फॉर द स्टुडंट द टीचर इज अ रोल मॉडेल अँड दे डोंट themselves show these values. If you want to teach values to the student, you don't have to give a lecture. You need to inculcate those values and show by action. Student watch you the way you behave, not the way you talk. म्हणून आपण काय म्हणतो जे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या फॉलोअपमध्ये होतात, त्यांच्या आदर्शातून होतात. आपली सगळी व्हॅल्यूज आहेत सध्या ती प्राथमिक शिक्षक आणि फॅमिलीतून येतात. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅमिली व्हॅल्यूज. इफ द लेडी ऑफ द हाऊस जस्ट आस्क अ क्वेश्चन वेअर द मनी इज कमिंग फ्रॉम, हे पैसे कुठून आले, एकच प्रश्न, भारतातलं सगळं करप्शन थांबेल. दुसरा प्रेमाने मूल्य शिकवणारा शिक्षक म्हणजे प्राथमिक शिक्षक. मग थोडंसं सेकंडरी एज्युकेशनला येतो, हा मूल्याचा ठेवा घेऊन आपला विद्यार्थी आपल्या कॉलेजला येतो, त्याला कळतच नाही काय चाललं आहे, तो अशा फेजमधून जातो, विश्वास ठेवत नाही, म्हणतं जाऊ द्या काय करायचं, मग फ्रस्ट्रेट होतो, रागवतो, स्वतःशी रागवतो आणि मग म्हणतो याच्यापेक्षा आपलं आपलं यांच्यासारखंच वागावं. तर जे काही मूल्याचा ठेवा घेऊन आपली विद्यार्थी आपल्याकडे येतात,
त्यांचं पद्धतशीरप्रमाणे आपण अकल्चरेशन करतो. विशेषतः हे मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला जास्त महत्त्वाचं असतं की बाहेर जाऊन आपलं कट प्रॅक्टिस करायला मोकळा. त्याला आम्ही ट्रॉमॅटिक डी आयडियलायझेशन म्हणतो. त्याला इतकं दुःख होत असतं की त्याची मूल्यं कशी मरत आहेत, त्याला कसं काय करता येत नाही आणि त्यातून तो बाहेरच येत नाही. तर विद्यापीठाची आपल्यासारख्या कॉलेजची ही जबाबदारी आहे की जेव्हा तो आपल्याकडे येत आहे तेव्हा त्याची मूल्य कशी जपतील, त्याचा मूल्यावरचा विश्वास कसा बसेल. व्हाईस चान्सलर असताना मला असं वाटलं की आपण यावर काहीतरी करावं. त्यावेळेस बोर्ड ऑफ गव्हर्नर्स होते, त्याने एकदा व्हाईस चान्सलरची मीटिंग बोलवली होती. त्यांनी सांगितलं की व्हाय डोंट यू डू समथिंग फॉर स्टार्टिंग व्हॅल्यू एज्युकेशन इन मेडिकल कॉलेज. त्याच्या आदल्या दिवशीच मी डॉक्टर अशोक मेहतांना भेटलो होतो आणि त्यांचं व्हॅल्यूज इन हेल्थ केअर नावाचं एक मॉडेल आहे, त्याचं नाव विहासा. ते जानकी फाउंडेशन नावाच्या विहासाच्या संस्थेने तयार केलं आहे आणि या अख्ख्या मॉडेलमध्ये सर नेहमी सांगतात त्याप्रमाणे धर्म, जात किंवा कशाचाही काहीही उल्लेख नाही. अख्खं मॉडेल हे भारतीय पद्धतीने केलं आहे, ज्यामध्ये डॉक्टरांना लागणाऱ्या मूल्याची चर्चा केली. बिल्डिंग रेझिलन्स, व्हॅल्यूज, पीस, पॉझिटिव्हिटी, कम्पॅशन, कोऑपरेशन, व्हॅल्यूइंग युअर सेल्फ आणि हे सगळं जे मॉडेल आहे हे भारतीय पद्धतीने केलं आहे. मेडिटेशन, व्हिज्युलायझेशन, रिफ्लेक्शन, लिसनिंग आणि एकाएका मॉडेलसाठी, एकाएका मॉड्यूलसाठी 1.5 दिवस लागतो. हे आम्हाला खूप आवडलं. मग माझी मी व्हाईस चान्सलरच्या मेडिकल युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलरच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. मग मी दुसऱ्या वर्षी लखनौत मीटिंग झाली आणि मी त्यावेळेसच्या बीओजींना डॉक्टर सारींना बोलवलं आणि हे सगळं मॉडेल आम्ही प्रेझेंट केलं आणि ही वॉज एक्स्ट्रीमली हॅपी. ही सेड लेट गो अहेड आणि मग वी स्टार्टेड ट्रेनिंग दिस विहासा फॉर आवर फॅकल्टी. दीज आर द मॉड्युल्स, द व्हेरियस सेशन्स टेकन अँड नाव दिस इज ए वेल डे से वॉट यू कॉल्ड एज इन मेडिसिन वी डू एव्हरीथिंग सायंटिफिकली, वी इवन द सोशल पार्ट ऑल्सो वी ट्राय टू प्रूव. देन वी थॉट वाय ओनली वी हासा, टेक सम व्हॅल्यूज फ्रॉम एव्हरीवेअर. सो वी गॉट फ्रॉम बुद्धा, we invited Dr. Azadi. There's a lot of value education with art of living. So we conducted one faculty training program in Bombay where 600 teachers came, 2-day session, and then we finalized. As usual, you know about academic governance in a university. So we got it passed through board of studies and faculty and it was to be implemented. And then suddenly society gave a exactly opposite reaction. There was more charge on my university that you are introducing religion by backdoor. Same time, had an additional charge of Vice Chancellor of Yashwantrao Chavan Open University. They have a bachelor's program in value education. Only university are conducting this program. So both the programs were under fire. And then we don't know what to do. The problem is different. Problems are always different. सारी जिंदगी हम यहीं खता करते रहे, सारी जिंदगी हम यहीं खता करते रहे, धूल चेहरे पे थी और हम आईना साफ करते रहे.
द प्रॉब्लम इज आफ्टर वी डिक्लेयर्ड अवर सेल्व्स एज सेक्युलर स्टेट वी स्टॉप टीचिंग वैल्यूज बिकॉज एनी अटेम्प्ट टू डू टीच वैल्यूज वॉज कंसिडर एज रिलीजन एंड रिलीजन हैज अ बैड नेम इन इंडिया especially if it's Hindu, then we call it Brahmanism and Manu and all that. As a letter, there is a vacuum. Nobody teaches any values.